आय पी एलचा पहिला क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये पार पडला अहमदाबादच्या याच नरेंद्र मोदी स्टेडियमवरती एकशे चाळीस कोटी भारतीयांचं चा स्वप्न पॅट कमिन्सनं तोडलं होतं आता तोच पॅट कमिन्स हैदराबादचा संघ घेऊन पॉईंट टेबलच्या टॉपर्स असणार के के आर सोबत भिडणार होता कमिन्स आणि अहमदाबादचं कनेक्शन या सामन्यातही चर्चेचा विषय ठरत होता त्यात कमिन्सनं टॉस जिंकला टॉस जिंकला म्हणजे अर्धा सामना इथंच जिंकला असं सर्वांना वाटत होतं मात्र कमिन्सनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली त्यात संघ तगडे बॅट्समन असतानाही बॉलर्सवरती जास्त विश्वास दाखवला त्याला वाटलं की आपण बॉलिंग युनिट टार्गेट डिफेंड करेल दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या मनात लड्डू फुटले त्याला हवं होतं तेच झालं तो टॉस जिंकल्यावर बॉलिंग करणार होता आणि कमिन्स त्याच्या मनाची इच्छा एका झटक्यात पूर्ण केली टॉस जिंकल्यावर अय्यरनं तसं बोलूनही दाखवलं आता अय्यर असंच दबाव टाकायचा म्हणून थोडं बडबडला होता की काय की खरंच पिचवरती पहिल्यांदा बॉलिंग करणं योग्य होतं हा सामना सुरू झाल्यावर स्पष्ट होणार होतं तसं ते सामना सुरू झाल्यावर पहिल्या पाच ओव्हरमध्ये स्पष्ट झालं के के आरनं ज्या घोड्यावरती चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये लावले होते त्याच घोड्यानं संघाला फायनलचा रस्ता दाखवून दिला ऑस्ट्रेलियाची तोप स्टार्कनं हंगामाची सुरुवात फार काही चांगली केली नाही तरी संघानं त्याच्यावरती विश्वास दाखवत त्याला प्रत्येक सामन्यात खेळवला जबाबदारीची जाणीव असलेल्या या पठ्ठ्यानं संघाला गरज होती त्यावेळी मोठी कामगिरी करून दाखवत विश्वास सार्थ केला हैदराबादच्या पाच ओव्हरमध्ये चार बॅट्समनचा फज्जाला पाया लावून पॅविलियन मध्ये परतले होते त्यातील तीन बॅट्समनची शिकार एकट्या तार्क न केली होती त्यानं हेडला तर सामन्याच्या दुसऱ्याच बॉलवरती घरचा रस्ता दाखवला खरंतर तर सामन्याचा टोन इथं सेट झाला होता मात्र राहुल त्रिपाठी नावाच्या अवलिया फलंदाजानं हैदराबादला फाईट बॅक करून दिलं हा पठ्ठा देखील मोठ्या सामन्यात मोठं योगदान देण्यात तरबेच, त्याने पंचावन्न धावाची इनिंग खेळली क्लासेनं देखील बत्तीस धावा करत त्याला चांगली साथ दिली संघानं अकरा षटकामध्ये शतक पार केलं असं वाटलं आता हैदराबाद धावांचा डोंगर उभारणार मात्र केकेआरच्या चक्रवर्तीनं चक्र, चक्र फिरवलं आणि क्लासेनला गंडवलं त्यानंतर चंचल त्रिपाठी रनआउट झाला इथून हैदराबादची गाडी अशी काही घसरली की त्याची अवस्था नऊ बाद एकशे चोवीस धावा अशी झाली मात्र कॅप्टन कमिसनं तीस धावांच्या खेळीनं हैदराबादला एकशे एकोणसाठ धावाचा आखडा गाठला के के आर समोर जरी फक्त एकशे साठ धावांचं आव्हान असलं तरी हे आव्हान दिसतं तेवढं सोपं नव्हतं पिश तसं संत होतं त्यामुळे सामन्यात काहीही घडू शकत होतं मात्र के के एक भन्नाट प्लॅन आखला होता पॉवर प्लेमध्ये बॉल नवा आणि टणक असतो त्याचा फायदा घेत त्यांनी तुफान फटकेबाजी केली यात के आर न दोन विकेट्स देखील गमावल्या मात्र त्यांनी सहा ओव्हरमध्ये साठ धावांचा टप्पा हा पार केला होता त्यानंतर व्यंकटेश अय्यरनं हैदराबादचं हुकमी एक्का कमींची धुलाई सुरू केली हैदराबादला बॅकफूटवरती ढकललं बॅकफुटवरती गेलेल्या हैदराबादला नंतर श्रेयस सळो सळोकी पळो करून सोडलं या दोन्ही अय्यरनी आठ शतकाचं शतकी भागीदारी रचली त्यांनी के के आरच्या विजयाचा कळस चौदाव्या षटकातच चढवला आणि चौथ्यांदा आय पी एलची फायनल गाठली आहे तुम्हाला हा सामना कसा वाटला तुम्ही हा सामना बघितला असेल तर तुमच्या या सामन्याबद्दलची ऑब्झर्वेशन काय आहेत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका